मी गणेश सोपान हाकिरा नार बिरगाव तालुका करमाळ आम्ही 118 गट नंबर साठी 2014 साली तहसील कार्यालयात कायदेशीर अर्ज दाखल केला होता। त्यावेळचे तत्कालीन तहसीलदार साहेब श्री संजीव पवार यांनी आमचं प्रकरण आणि समोरच्या लोकांना वेळोवेळी सुनावण्या घेऊन आमचे सर्व लोकांची तडजोड होऊन जो आदेश झाला होता तडजोडी आणती तो जुनाच रस्ता खुला करण्याचा तडजोडीचा अर्ज आमचा झाला होता। त्याप्रमाणे रस्ता संजय पवार साहेबांनी आदेश दिला होता। तर संजय पवार साहेबांचा हा आदेश आहे की त्यांनी तडजोडी आणती झालेला आदेश। त्यानंतर भास्कर केर भाके व दिनेश राम हाके यांनी हे आम्हाला माहिती नव्हतं, आम्हाला वादी केलं नाही, आम्हाला मान्य नाही म्हणून त्यांनी मानेसाहेब समीर मानेसाहेब तहसीलदार आल्यानंतर त्या तहसीलदाराकडे फेरी विजनसाठी अर्ज केला। त्यावेळेस ते तहसीलदार साहेब स्वतः तिथं स्थळ पाहणी करण्यासाठी आले होते। स्थळ पाहणी करताना आल्यानंतर त्यांनी सर्वांना बोलावून सगळी व्यवस्थित माहिती विचारली। आम्ही सांगितलं आमची तडजोड कशी झाली, ह्यांना प्रतिवादी केलं नव्हतं पण आमची तडजोड होता आणि ह्यांचा जो मोबदला आहे तो आम्ही काय दिलेला आहे। त्याप्रमाणे त्याही तहसीलदारांनी मला वाटतं तो हे आदेश तहसीलदारांनी कायम ठेवून तोच रस्ता कायम ठेवला आणि तो त्यांनी सगळ्यांनी त्यावेळेस पण मान्य केलं होतं मोबदला घेतलेला। तो आदेश दुसरा आदेश 9/2/2022 झालेला आहे। तो हा आदेश आहे 9/2/2022। त्यानंतर याच भास्कर केर भाके व दिनेश हाके यांनी प्रांताधिकाऱ्याकडे अपील केलं। प्रांताधिकाऱ्यांनी काही दिवस सुनावणी चालली, आम्ही तिथेही तारखेला हजर राहिलो आणि मला वाटतं 28/11/2022 स्वतः ह्या दोघांनीच हे अपील काढून घेतले प्रांताधिकाऱ्याकडून की आम्हाला प्रकरण चालवायचं नाही। त्याचा हा आदेश निकालपत्र आहे प्रांताधिकाऱ्याकडले। नंतर त्यांनी करमाळा न्यायालयामध्ये दावा दाखल केला। करमाळा न्यायालयामध्ये दावा दाखल चालू असताना करमाळा न्यायालयाने जो ऑर्डर दिली आता ती ऑर्डर अशी आहे की त्यांनी काही मुद्दे घातले होते। मुद्दे घातल्यानंतर त्या दाव्यातला जो 5व्या क्रमांकाचा मुद्दा होता तर त्याला ऑर्डर अशी आली की ॲप्लिकेशन ॲट एक्झॅक्ट 5 इज पार्टली अलाउड, म्हणजे जे त्या दाव्यातलं 5, 1, 2, 3, 4 असे काही क्रमांक असतात त्यात 5व्या क्रमांकात त्यांनी काय म्हणलं आहे त्यास माननीय न्यायालयाने अंशतः परवानगी दिली त्यांना आणि दुसरं काय म्हणतं आहे डिफेंडेंट्स आर हर हिअर बाय रिस्ट्रेन्ड फ्रॉम क्रिएटिंग अ न्यू वे फ्रॉम गट नंबर 120 टील कन्सल्टेशन ऑफ प्रेझेंट शूट। म्हणजे त्याचा अर्थ काय होतो आहे, प्रतिवादींना सध्याच्या खटल्याच्या समाप्तीपर्यंत गट नंबर 120 पासून नवीन मार्ग तयार करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आलेले आहे। तर जो नवीन रस्ता तयार करण्यास मनाई हुकूम केला आहे, आम्ही कुठलाही नवीन रस्ता तयार करत नाही किंवा करणारे नाही, त्यांच्या वहिवाटीला कुठलाही अडथळा नाही, अशी परिस्थिती नसताना पोलीस स्टेशनने आम्हाला 12/4/2023 माझे वडील आणि माझ्या चुलत भावाला बोलून घेतलं, सांगितलं कोर्टाचा निकाल तुमच्या विरोधात लागला आहे, तुम्ही तिथनं अजिबात जायचं नाही यायचं नाही। आमच्या वडिलांनी सांगितलं आम्हाला नवीन रस्त्यासाठी मनाई, तर जाण्यायेण्यासाठी कोर्टाने मनाई केली नाही, तर पोलिसांनी सांगितलं अजिबात तुम्ही तिथनं जायचं नाही, सर्कल भाऊसाहेबांनी तर सांगितलं तिथं रस्ताच नाही। मग रस्ताच नसता तर आम्ही आत्तापर्यंत कुठल्या रस्त्याने वागत होतो? तर हा प्रश्न पोलिसांनी तशी धमकी दिली। माननीय न्यायालयाचा निकाल हा सर्वांसाठी समान आहे, न्यायालयाचा निकाल सर्वांना, पण न्यायालयाने असं सांगितलंच नाही की तुम्ही रस्ताच बंद करा आणि घरी बसा। आज आमची जनावर आहे तिथं मोटार चालू करायचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, आज जवळजवळ 12 तारखेपासून आजपर्यंत बंद आहे, जनावर अर्धपोटी इथं,
घरापाशी आहे तेवढा चारा टाकावा लागतो, 2 किलोमीटरवर आणून पाणी पाजावं लागतंय, ऊस खालून आणता येत नाही, त्याच्यामुळे अर्धे कोटी आमचे जनावर उपाशी, 4 एकर ऊस पाण्यावाचून जळून जाण्याच्या मार्गावर आहे, 2 एकर क्षेत्र सरी काढून ठेवलेले ऊस लावायचं, हे सगळं आमचं नुकसान होणार आहे फक्त प्रशासनाच्या कारभारामुळं. न्यायालयाने तसं म्हणलेलं नसताना त्यांनी केवळ चुकीचा अर्थ काढून हे आम्हाला दबाव टाकलेला आहे, त्यांनी तात्पुरता दबाव तंत्र आमचं नुकसान करण्याच्या हेतून केलेलं आहे. करमाळा पोलिसांनी जे आम्हाला दबाव तंत्र टाकले, तुम्ही जर शेतात जाया केली तर तुम्हाला आम्ही जेलमध्ये 3 महिने बसून आणून ते टाकू, 3 महिने. त्याविरोधात आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्याप्रती जिल्हाधिकारी साहेब, उपविभागीय अधिकारी साहेब माडा विभाग कोरडवाडी, तहसीलदार साहेब आणि पोलीस निरीक्षक साहेबांना रितसर याच्या प्रती दिलेल्या आहेत आम्ही. ह्याची चौकशी करून जर ह्या अधिकाऱ्यांवर कारवाई नाही झाली आणि आम्हाला जर न्याय नाही मिळाला, जे की वस्तुस्थिती आहे, त्याचे जर न्याय नाही मिळाला तर आम्हाला मग हे नुकसान बघून, जनावरांचं उपाशी पोट बघून आम्हाला दुसरा आत्महत्येशिवाय पर्याय नाही, कारण न्यायालयात अजून न्याय प्रविष्ट आहे, प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, पूर्णतः निकाल लागलेला नाही, पोलिसांनी अजूनही त्यातून व्यवस्थित अर्थ काढावा, माननीय ज्येष्ठ विधिज्ञांना विचारावा त्यांनी की बाबा हे नेमकं काय प्रकरण आहे. पठाण साहेबांना आम्ही विचारलं, पठाण साहेबांनी सांगितलं तुम्ही नवीन रस्ता तयार करायला गेलात का, तर म्हणलं नाही, तर म्हणले आपल्याला नवीन रस्ता तयार करता येणार नाही, तर आम्ही नवीन रस्ता कुठला तयार केला नाही, गेलो नाही. ह्यांनी कोर्टाला चुकीचं दाखवलं की हे नवीन रस्ता करण्याच्या तयारीत आहेत, कुठला आम्हाला एजंट नाही, कोण आम्हाला नातेवाईक तिथं सपोर्ट करायला नाही, आमची एकटीच वस्ती, त्याच्यामुळं आम्हाला एजंट वगैरे वापरायचे, रस्ता नवीन करा. ज्या दिवशी न्यायालयाचा जो आदेश येईल पूर्ण प्रकरण त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्या दिवशी काय ते निर्णय आम्हाला मान्यच करावा लागेल. पण आत्ता जे प्रशासनाने आम्हाला त्रास द्यायला चालू केले, हा त्रास कुठंतरी थांबला पाहिजे, अन्यथा आम्ही प्रशासनाच्या विरोधात आत्मदहनसुद्धा करावं लागेल, कारण एवढं नुकसान कुणीही सहन करू शकणार नाही. आणि गेले 7 वर्षापासून या लोकांपेक्षा प्रशासनाचाच आम्हाला जास्त त्रास झाला आहे. प्रत्येक वेळेस वरिष्ठांकडे न्याय मागायला जायचा, पुन्हा इथं येतंय चौकशीला, इथले अधिकारी आमच्यावर चिडून राहतात, गावातल्या लोकांचे आणि पोलिसांची काहीतरी ओळख राहते आणि आम्हाला दमदाटी करतात. मग न्याय मागायचा कुणाकडे किंवा जगायचं कसं, हे आम्हाला आता प्रशासनाने खरोखर आता सांगण्याची गरज आहे. मला वाटतं चौधरी साहेब आणि रणदिवे साहेब आणि मंडळ अधिकारी काजी साहेब, काजी साहेब तर म्हणतात रस्ताच नाही. मग मला काजी साहेबांना विचारायचं, रस्ताच नाही, मग हे जे आदेश आहेत तुम्ही महसूलचे अधिकारी, तहसीलदारचे आदेश आहेत, मग रस्ता गेला कुठं किंवा आम्ही तिथनं वागत ऊस हे आमचे निघतात ते कुठनं निघतात, हा बी मंडळ अधिकाऱ्यांना आमचा खरा प्रश्न आहे. तुम्ही मंडळ अधिकाऱ्यांनी बारकाईने विचार करा, न्यायालयाचा आदेशाचा विचार करा आणि नंतर आम्हाला त्यांनी आम्हाला दमदाटी करू द्या, पण कशी नवीन रस्ता तयार करायला जाऊ नका, पण जाऊन येऊच नका, आणि रस्ताच नष्ट करून टाकतात म्हटल्यानंतर जुना, बरोबर, जुन्या रस्त्याबाबत कोर्टाने मान्य न्यायालयाने अजून अशी मनाई वगैरे काही केलेली नाही आम्हाला.